नमस्कार, मी तन्मय केतकर। आज आपण सोसायटी आणि त्यातील पार्किंगची विक्री याविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत। आपल्याला कल्पना आहे की सोसायटी हा हल्ली समाज जीवनाचा, विशेषतः शहरांचा अविभाज्य भाग आहे। आपल्यापैकी अनेक लोक सोसायटीमध्येच वास्तव्यास आहे। बरेचदा होतं काय की जेव्हा एखादी नवीन सोसायटीचं बांधकाम चालू असतं आणि जेव्हा तिथे एखादा गिराई घर बुक करण्याकरता किंवा सदनिका बुक करण्याकरता येतो, तेव्हा सर्वात प्रथम चौकशी पार्किंगची होते। आणि उपलब्ध पार्किंग हे खास त्याच्या वापराकरता म्हणून जर हवं असेल तर ते काही किंमत देऊन विकत घेण्याचा प्रस्ताव देण्यात येतो। बरेचदा असंही होतं की या प्रस्तावाला बळी पडून लोक ते पार्किंग विकत सुद्धा घेतात। या संदर्भात एक महत्त्वाची केस झाली होती, ती म्हणजे पांचाली सोसायटीची। पांचाली सोसायटीच्या केसमध्ये सुद्धा असंच झालं होतं की तेथील विकासकांनी तिथली जी पार्किंग आहे त्यांची विक्री केली होती आणि नंतर त्यातून जो वाद निर्माण झाला त्यात सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला की विकासकाला अशी पार्किंगची विक्री करण्याची परवानगी आहे का नाही। हा वाद पहिले मुंबईच्या सिटी सिव्हिल कोर्टात, तिकडनं मुंबई उच्च न्यायालयात आणि तिकडनं अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आणि सिटी सिव्हिल कोर्ट, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या सगळ्यांनी पांचाली सोसायटीच्या बाजूनेच निकाल दिलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाने 31 ऑगस्ट 2010 रोजी जो निकाल दिलेला आहे त्यात असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की विकासकाला पार्किंगची विक्री करता येणार नाही। यावरून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण पार्किंगची एक तर खरेदी करताच कामा नये, कारण आपण जरी अशी खरेदी केली आणि पैसे दिले तरी तो सगळा मामला गैर आणि बेकायदेशीरच असल्यामुळे आपली ती विक्री किंवा खरेदी ग्राह्य धरली जाणार नाही। सोसायटीमधील पार्किंगची विक्री यावर आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास दिनांक 9 जुलै 2016 रोजीच्या लोकसत्ता माझा त्याच विषयावरचा लेख झालेला आहे, आपण तो लेख अवश्य वाचा। आज आपण सोसायटी पार्किंग आणि त्याची विक्री याविषयी थोडक्यात माहिती पाहिली। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।